नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर पाटील, हॅबिट क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं क्रिप्टोकरन्सीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे की अयोग्य आहे. माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगितलं होतं, ऑब्व्हियसली मी क्रिप्टोकरन्सीज घेऊन पॉझिटिव्ह आहे. रुल्स अँड रेग्युलेशन नाही आहे जे आपल्याला येणाऱ्या बजेटमध्ये समजणार आहे की इंडियामध्ये क्रिप्टोकरन्सीजना काय रेग्युलेशन लागणार आहे. आज मी तुम्हाला पहिले इन्व्हेस्टमेंट कोणत्या क्रिप्टोकरन्सीमध्ये करू शकतो आपण त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. आता मी डेडिकेटली एका क्रिप्टोकरन्सीवरती एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण थोडंसं बॅकग्राऊंड आणि ते क्रिप्टोकरन्सीज नक्की काय कामाचे आहेत याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक क्रिप्टोकरन्सीचे आपलं एक वैशिष्ट्य आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी ही कुठेही तुम्हाला ऍडवाईस नाही, सजेशन नाही की या गोष्टी तुम्ही मी सांगतो ते घ्या. हे पर्सनली माझे एक्सपिरियन्स आहे, माझ्या नॉलेजनुसार मी या इन्व्हेस्टमेंटला किंवा या क्रिप्टोकरन्सीजला पॉझिटिव्ह समजत आहे. इथे कॉइन डीसीएक्स नावाचं ऍप आहे ज्या माध्यमातून तुम्ही खरेदी विक्री करू शकता. 19 तारखेपर्यंत एक ऑफर तुमच्यासाठी आहे, 300 रुपयाची फ्री क्रिप्टोकरन्सी तुम्हाला मिळणार आहे. हे 300 रुपये आज तुम्हाला कमी वाटतील, पण 300 रुपये उद्या 30,000 सुद्धा होऊ शकतात अशी क्रिप्टोकरन्सीची क्षमता आहे. मग फ्री मधले काय असेल ते घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये ते प्लॅटफॉर्मचं लिंक दिलेलं आहे, त्या लिंक थ्रू तुम्ही जर रजिस्ट्रेशन करत असाल आणि KYC कम्प्लीट करत असाल, KYC कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला हे 300 रुपयाचे तुमच्या अकाउंटला क्रिप्टोकरन्सी दिसणार आहे. सगळ्यात चांगली गोष्ट क्रिप्टोकरन्सीमध्ये ही आहे की युनिट्समध्ये तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे अगदी 100-200 रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता, जरीही त्याची व्हॅल्यू 30,000, 50,000, 50 लाख असेल तरी. चला तर मग इन्व्हेस्टमेंट करण्यालायक पहिली क्रिप्टोकरन्सी कोणती आहे ती जाणून घेऊया. पहिली क्रिप्टोकरन्सी आहे बिटकॉईन. बिटकॉईन सगळ्यात आधी लॉन्च झालेली क्रिप्टोकरन्सी. आता खूप जणांना हा समज आहे, सामान्य नागरिकांना खास करून, की क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन. तसं नाही आहे. बिटकॉईन नंतर आतापर्यंत हजारो क्रिप्टोकरन्सीज लॉन्च झालेल्या आहेत आणि खूप चांगले चांगले कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकता, जे वेळोवेळी आपण बघणार आहोत. पहिलं जे आहे ते बिटकॉईन आहे. सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने सगळ्यात पहिलं बिटकॉईन लॉन्च केलं. त्यांची सिम्पलशी आयडिया होती पियर टू पियर मनी ट्रान्सफर, म्हणजे कोणाच्याही मध्यस्थीशिवाय डायरेक्ट मनी ट्रान्सफर. मला तुम्हाला जर पैसे द्यायचे असेल तर कोणी मध्यस्थीची गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्टली पैसे देईन. याच्यासाठी मी टेक्नॉलॉजीचा वापर करेन. सध्या होतं काय, सेंट्रलाइज सिस्टमचा वापर होतो. म्हणजे काय, RBI गव्हर्नमेंट किंवा बँक मध्यस्थीला आहे ज्यांच्या मार्फत हे पैशाचे व्यवहार होतात किंवा त्यांच्याकडे कंट्रोल आहे पैशांचा. बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये होतं काय की इथे कोणीही त्रयस्थ व्यक्ती नसतो, डायरेक्ट टेक्निकल एक कोडिंग असतं ज्या मार्फत डायरेक्टली हे व्यवहार होत असतात. तर टेक्निकलमध्ये आपण जास्त जाणार नाही आहोत, कारण आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल शिकत आहोत. तरीही तुम्हाला हे बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी सिस्टीम चालते कशी याच्या टेक्निकल विभागातलं काही नॉलेज पाहिजे असेल, कमेंटमधून मला जरूर कळवा, त्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. राहिला भाग इन्व्हेस्टमेंटचं, बिटकॉईनमध्ये आजही इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं आहे, जरीही त्याची व्हॅल्यू वाढली असेल. 0 पासून 15 लाखपर्यंत त्याची व्हॅल्यू गेलेली आहे, पण आजही संधी आहे कारण अजूनही त्याची सुरुवात आहे. तर इकडे युनिट्समध्ये आपल्याला मिळत असल्यामुळे आपण अगदी 100, 200, 500 रुपयाची पण इन्व्हेस्टमेंट करून सुरुवात करू शकतो. स्टे इन्व्हेस्टेड एवढंच मला सांगायचं आहे. सेकंडली, इथे आता सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज याच्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे, कारण दोन्ही याचे प्रोस कॉन्स आहेत. सेंट्रलाइज मध्ये काय, जसे हे आता बँक येत असतील, RBI गव्हर्नमेंट असेल, आता बँकमध्ये तुम्ही जेव्हा पैसे ठेवता तुम्ही ह्या अपेक्षेने ठेवतात की कुठेतरी ते सेफ आहे, पण सेफ्टी बरोबरच त्याचा कंट्रोल तुम्ही तिकडे देत आहात. म्हणजे काय, ते बँक थोडंसं तुम्हाला इंटरेस्ट देते, पण स्वतः जास्त इंटरेस्ट मिळवण्यासाठी दुसरीकडे ती लोन प्रोव्हाइड करत असते तुमच्याच पैशाचा वापर करून. पण इथे रिस्क ही असते की खूप वेळा हे पैसे अनवॉन्टेड ठिकाणी दिले जातात, अनवॉन्टेड लोन्स दिले जातात, ज्यामुळे आपले पैसे डुबण्याचे चान्सेस असतात. तर इकडे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारख्या जे स्टोरीज तयार होतात आणि आपलेच पैसे मग आपले राहत नाही अशी कंडिशन आपल्या बाबतीत होत असते आणि ते करोडोनी कमवून तिकडे आरामात सेटल असतात बाहेरच्या देशात. इकडे सांगायचं एकच इंटेन्शन आहे की सेंट्रलाइज सिस्टममध्ये प्रॉब्लेम्स आहेत तसे चांगल्या गोष्टी सुद्धा आहेत. तर ह्या दोन्हीला घेऊन आपण ह्या सिस्टीमप्रमाणे आतापर्यंत पुढे जात आलो. नाकामोटो यांनी एक नवीनच आयडिया काढली जिथे यांना हटवण्यात आला आणि डायरेक्टली त्यांनी व्यवहार करण्यासाठी 100% कंट्रोल आपल्या हातात असावं याच्यासाठी प्रयत्न केला. मग इथे क्रिप्टोकरन्सी उदयास आला. आता क्रिप्टोकरन्सी हा आहे डिसेंट्रलाइज सिस्टम, म्हणजे इकडे कोणीही सेंट्रलाइज नाही, हे डायरेक्ट पियर टू पियर मनी ट्रान्सफरसाठी हेल्प होणार आहे. अगेन अदर गोष्टी सुद्धा ह्या सेक्टरमध्ये आलेल्या आहेत जे आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त बिटकॉईनबद्दल जाणून घेऊया. मग इकडे डिसेंट्रलाइज किंवा हे जे क्रिप्टोकरन्सी आहे याचे सुद्धा काही ड्रॉबॅक्स आहेत, जसे बँकेमध्ये स्कॅम्स होत आहेत किंवा अनवॉन्टेड गोष्टी बँकेमुळे होत आहेत किंवा
या मनीवरती आपला कंट्रोल नसल्यामुळे होत आहे, तसं इकडे सुद्धा होतात. मध्यंतरी आरबीआयने ऍक्च्युली बॅन आणला होता, प्रत्येक बँकांना नोटीस दिलं होतं की क्रिप्टो करन्सीचे ट्रान्झॅक्शन आपल्या अकाउंट होल्डरनी आतापासून करता नाही, असं त्यांनी बॅन आणला होता. ज्याच्यावरती क्रिप्टो करन्सीचे एक्सचेंजवाले जे आहेत त्यांनी अगेन रिटर्न केस केली होती आणि यांची लढाई चालू होती कोर्टामध्ये. क्रिप्टो करन्सीचे एक्सचेंजवाले म्हणजे काय, 2013 पासून बरेचसे एक्सचेंजेस सुरू झाले. एक्सचेंज म्हणजे काय, जसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला शेअर मार्केटचा वापर करावा लागतो खरेदी विक्री करण्यासाठी, म्हणजे शेअर मार्केटचं टर्मिनल असतं, तसेच क्रिप्टो करन्सीचे एक्सचेंजेस आहेत. ते पॉइंट डीसीएक्स असेल किंवा वजीर एक्स वगैरे असे बरेचसे एक्सचेंजेस आहेत जिथून तुम्ही खरेदी विक्री करू शकता. हे जेव्हा बॅन आला तेव्हा बरेचसे एक्सचेंजेस बंद पडले कारण त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता बॅन आणल्यामुळे. सेकंडली काही जे सर्वाइव केले त्यांनी केसमध्ये सहभाग घेतला आणि ह्या केसमध्ये आरबीआय बरोबर लढण्याचा प्रयत्न केला. आता इकडे आरबीआयने बॅन आणण्याचे काही असे बरेचसे कारण होते, त्याच्यापैकी काही कारण हे होते की टेररिस्टना वेपन्स आणि ड्रग सप्लाय करण्यासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर करायला सुरुवात झाली होती. सेकंडली बोगस क्रिप्टो करन्सी सुद्धा मार्केटमध्ये येऊ लागले होते आणि मध्यंतरी एका अमित भारद्वाजने करोडो रुपयांचा स्कॅम केला होता क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली. म्हणजे ते सांगायचं काय आहे की आरबीआयला अशी बरीचशी कारण मिळाली होती ज्याच्यामुळे त्यांनी बॅन आणण्याचा प्रयत्न केला होता. सेम वे इथे एक्सचेंजेस वाल्यांनी आपला स्टँड पॉइंट घेतला आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं आणि त्यांनी आपलं टेक्निकल आणि याचे फायदे काय आहेत, फ्युचरमध्ये काय भविष्य आहे किंवा काय होत नाही आहे त्याच्यामुळे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी एक्सप्लेन केल्या. ॲट द एंड या एक्सचेंजवाल्यांनी म्हणजे क्रिप्टो करन्सी एक्सचेंजवाल्यांनी आरबीआयला हरवलं. सुप्रीम कोर्टचा जो निकाल आहे तो एक्सचेंजच्या किंवा क्रिप्टो करन्सीच्या बिहाफमध्ये लागला. क्रिप्टो करन्सीसमध्ये आरबीआय जसं म्हणत आहे तेवढे काही चॅलेंजेस नाही आहे असं फायनली निकालात आलं आणि आरबीआयला माघार घ्यावी लागली. सांगायचं एकंदरीत काय आहे की असा एवढा सगळा इतिहास क्रिप्टोकरन्सीसने पाहिलेला आहे. आज क्रिप्टोकरन्सी एक प्रॉपर स्टेजला येऊन थांबलेला आहे जिथे एक चांगलं रूल्स रेग्युलेशन जर त्याला लावण्यात आलं तर अजूनही एक चांगल्या पद्धतीने याचा वापर होऊ शकतो. आता याचं करन्सीमध्ये कन्वर्ट होणार की ॲसेटमध्ये राहणार आहे याच्याबद्दल काही आता गणित घालता येण्यासारखं नाही आहे, पण सांगायचं एवढंच आहे की ॲटलीस्ट आपण जिंकू शकतो, आपण इन्व्हेस्टेड राहू शकतो. थोडीशी रिस्क घ्यायची आहे, अगदी 5-10% अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करून आपण त्याच्यामध्ये रिस्क घेऊन इन्व्हेस्टेड राहू शकतो. हु नोज, फ्युचरमध्ये आपले हे जे 5-10% आहेत हे मल्टीफोल्डमध्ये ग्रो होऊ शकतात. तर तुम्हाला जर क्रिप्टोकरन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरू करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. फाइंड डीसीएक्स नावाचं ॲप आहे, इंडियन ॲप आहे, यूजर फ्रेंडली ॲप आहे, मी पर्सनली तो वापरत आहे, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. तो डाउनलोड करून तुम्ही जर त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून तुमचं KYC कम्प्लीट कराल तर तुम्हाला फ्रीमध्ये क्रिप्टोकरन्सीज त्यांच्यामध्ये मिळणारच आहे, प्लस तुम्ही स्वतःहून इन्व्हेस्टमेंट जे करणार आहे ते आहेतच. सेकंडली तुम्हाला जर तो जो ॲप आहे तो कसा वापरायचा याच्याबद्दल जर वेगळा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमधून स्पेशली मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका, जेणेकरून इन फ्युचर मी जे व्हिडिओ टाकणार आहे ते आता क्रिप्टोकरन्सीजवरती असणार आहे. अजून इन्व्हेस्टमेंट लायक कोणते क्रिप्टोकरन्सीज आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू सो मच.